विद्यार्थी मित्रांनो एस ई स्टडी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेची जी व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे म्हणजे इंडियन जी व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे तर त्याच्यामधला आज आपण पार्ट फोर पाहतोय हा ऍक्च्युली पार्ट वन आहे तर लेक्चर नंबर आज चार पाहतोय आणि आज आपण जे राज्यांचे राज्यपाल असतात किंवा गव्हर्नर असतात तर यांच्याबद्दलची माहिती परीक्षे परिपूर्ण माहिती मी तुम्हाला या आज व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतो आहे जर का तुम्ही याच्या अगोदरचे तीन व्हिडिओ पाहिले नाहीत नसतील त्याच्यामध्ये आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिलेला आहे घटनेची वैशिष्ट्य पाहिलेले आहेत आणि थोडासा पॉलिटीचा आपण बेस कवर केलेला आहे तर जर का ते व्हिडिओ पाहिले नसतील तर वरती आय बटनमध्ये तुम्हाला व्हिडिओ येत राहतील तर त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि ते व्हिडिओ न विसरता पहा याशिवाय तुम्हाला पॉलिटीचे अजून कोणत्या घटकांवरती व्हिडिओज हवे आहेत तर तेही न विसरता याच व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर का काही तुमच्या अजून क्वेरीज क्वेरी, क्वेरी, सजेशन्स असतील तर बी फ्रँकली तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता याशिवाय एस ई स्टडी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या जीमेलवरती तुम्ही आम्हाला मेलही करू शकता अजूनही तुम्ही आपला वी जे एस ई स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर चला जास्त वेळ नको घालवायला राज्यपालाच्या संविधानिक तरतुदीबद्दल एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमधून देण्याचा प्रयत्न करतो आता पहिल्यांदा आपण पाहूया राज्यपाल राज्यपाल तुम्हाला माहितीच आहे राज्याचा नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणजे जसेच की देशाचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात राष्ट्रपती तसा राज्याचा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो तो म्हणजे राज्यपाल त्यालाच आपण इंग्लिशमध्ये गव्हर्नर असं म्हणतो म्हणजेच एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द स्टेट किंवा राज्याचा एक्झिक्युटिव्ह हेड हा राज्यपाल असतो घटनेच्या भाग सहामध्ये कलम एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट मध्ये राज्यपालासंबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आता तुम्ही म्हणणार कलम तीनशे छप्पन्न आणि तीनशे पासष्ट हे सुद्धा राज्यपालाशी संबंधित आहेत कारण या शिफारशी राज्यपालच करतो ना तीनशे छप्पनची शिफारस परंतु त्या आपण इतरत्र पाहू परंतु ऍक्च्युअल ज्या राज्यपालाच्या तरतुदी दिलेल्या आहेत तर त्या कलम वन फिफ्टी थ्री ते वन सिक्स्टी सेवन म्हणजे एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्टमध्ये राज्यपालासंबंधीच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि राज्याचा, राज्याचा महाधिवक्ता या चार घटकांचा समावेश होतो आता माझा तुम्हाला असा प्रश्न आहे केंद्रीय कार्यकारी मंडळात पाच घटकांचा समावेश होतो ज्याला मी तुम्हाला उत्तर पण सांगून टाकतो केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये किती पाच घटकांचा समावेश होतो तर ते पाच घटक कोणते कोणते आहेत न विसरता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पाहूया किती जणांना उत्तर येते प्रश्न समजला केंद्रीय कार्यकारी मंडळात पाच घटकांचा समावेश होतो तर ते कोणते कोणते घटक आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके राज्याच्या कार्यकारी मंडळात येतात राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता ओके आता हा जो राज्यपाल जो असतो तर राज्यपाल केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करतो हे अतिशय कॉन्ट्रवर्शियल पद आहे तुम्हाला माहितीच आहे की निवृत्तीनंतर एखाद्या जर का राजकीय पक्षातल्या ज्येष्ठ व्यक्तींची कुठंतरी व्यवस्थितपणे त्यांची कार्यवाही करायची का असेल तर त्यांना एखाद्या राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलं जातं हे सर्वश्रुत आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक पॉलिटिकल पार्टी असंच करत असतो त्याच्यामुळं हे नेहमी कॉन्ट्रवर्शियल ठरणारं पद आहे आणि सपोज केंद्रात एका पक्षाची सत्ता असेल आणि राज्यात दुसऱ्या पक्षाची सत्ता असेल तर जो केंद्रातली पार्टी जो ज्याप्रमाणे त्या राज्यपालाला वागायला सांगेल तर त्याचप्रमाणे राज्यपाल वागतो हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही बऱ्याचशा राज्यात अशी परिस्थिती तुम्हाला दिसते दिसणार आहे आणि दिसत राहील कारण शेवटी तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून किंवा केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करतो म्हणजेच केंद्राचं जी पॉलिटिकल पार्टी आहे किंवा जो राजकीय पक्ष आहे तर त्याच्याप्रमाणेच राज्यपाल काम करेल ना कारण त्याला राज्यपाल पदावरती राहायचं आहे ओके सातवी घटना दुरुस्ती की जी एकोणीसशे छप्पनला करण्यात आली होती त्याच्यामध्ये दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे कितवी घटनादुरुस्ती सेव्हन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार की जी एकोणीसशे छप्पनला गेली यानुसार एक जो राज्यपाल आहे तर एकापेक्षा जास्त राज्यासाठी तो काम पाहू शकतो त्याला आपण काय म्हणतो अतिरिक्त कार्यभार आल लक्षात आता हा राज्यपाल जो आहे तर राज्यपाल केंद्र आणि राज्य यांच्यामधील दुवा ओके okay, यांच्यामधील दुवा म्हणून तो काम करत असतो म्हणजे राज्य जो निर्णय घेईल तर ते केंद्राला कळवणं आणि केंद्राचे राज्या राज्यासंबंधी जे निर्णय आहेत तर ते राज्याला कळवण्याचं महत्त्वाचं काम जो आहे तर तो राज्यपाल करतो त्याच्यामुळंच केंद्र आणि राज्य यांच्यामधील दुवा म्हणून राज्यपाल काम करतो ओके हे झालं राज्यपालाबद्दल okay। थोडीशी प्राथमिक माहिती आता राज्यपालासंबंधीची आपण कलम पाहूया आता ही कलम तुम्ही फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ओके कलम एकशे त्रेपन्न राज्यपाल कलम एकशे पंचावन्न राज्यपालाची नियुक्ती कलम एकशे छप्पन्न राज्यपालाचा कार्यकाल कलम एकशे सत्तावन्न राज्यपालाची पात्रता कलम एकशे अठ्ठावन्न पदाच्या पात्रतेच्या अटी कोणत्या कोणत्या आहेत कलम एकशे एकोणसाठ राज्यपालाची शपथ कलम एकशे साठ राज्यपालाची कामे कलम एकशे एकसष्ट मापी संबंधी राज्यपालाचे अधिकार कलम एकशे शहात्तर राज्यपालाचं अभिभाषण कलम दोनशे एक विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणं कलम दोनशे तेरा राज्यपालाचा अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार कलम दोनशे सतरा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत ओके लक्षात रे राष्ट्रपती संबंधीची काही महत्वाची बारा कलमं तुम्हाला मी इथं दिलेली आहेत हे जरा वाचा आता कलमांबद्दल मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की कलम जर का तुम्ही कनेक्ट केली तर कलम तुमच्या लक्षात राहतात बऱ्याच लोक कलम पाठ करतात काय काही जणांची सगळी जे सल सगळी कलम पाठ आहेत परंतु कलम पाठ करत बसायचं नाही माझं वैयक्तिक मत आहे कलम फक्त कोरिलेट करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा इंडियन पॉलिटी म्हणजे कलम पाठ करणे नव्हे ही सर्वप्रथम गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ओके त्या आपण नंतर कधी तर त्याच्याबद्दल बोलूयाच तर ही आहेत राज्यपालासंबंधीची संबंधीची कलम लक्षात आता पुढे जाऊया आता राज्यपाल निवडला कसा जातो हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता सुरुवातीला जर हे म्हटलं होतं की राज्यपाल थेट लोकांकडून निवडला जावा म्हणजे जा असं ज्यावेळेस आपली भारतीय राज्यघटनेमध्ये निर्मिती होत होती त्यावेळेस चर्चा चालू होती ओके तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जो राज्यपाल आहे तर तो लोकांकडून लोकप्रतिनिधीसारखा थेट निवडला जावा परंतु त्यांना असं वाटलं की राज्याचा मुख्यमंत्री हा निवडलेलाच असतो लोकांकडून आणि जर का राज्यपाल हा लोकांकडून निवडला गेला तर भांडणं या दोघांमध्येच लागतील ओके त्याच्यामुळं राज्यपाल लोकांकडून निवडला जात नाही त्याची केंद्राकडून राज्यासाठी नियुक्ती होते ओके पाहूया आता कशी कशी होती ते राज्याचा गव्हर्नर थेट निवडला जाण्याची अमेरिकन पद्धत न स्वीकारता आपण कॅनडाची पद्धत स्वीकारलेली आहे म्हणजे केंद्र सरकार राज्यासाठी गव्हर्नर नेमतं राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्याने राज्यपालाची नियुक्ती करतं लक्षात ठेवा खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे भारताचे राष्ट्रपती असतात आपल्या सही शिक्क्यांना स्टॅम्पने राज्यपालाची नियुक्ती करतो राज्यपालाचं पद स्वतंत्र घटनात्मक पद आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये दिलेला आहे शक्यतो राज्यपाल हा दुसऱ्या राज्यातील व्यक्ती असतो आणि नियुक्ती करताना संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी राष्ट्रपती विचारविनिमय करतील असा संकेत आहे म्हणजे शक्यतो म्हणजे म्हणजे आता पूर्णपणे ही एक प्रथा पाळली जाते की ज्या राज्याचा राज्यपाल नेमायचा आहे तर त्या राज्याच्या बाहेरची व्यक्ती त्या राज्यात राज्यपाल म्हणून नेमली जाते किंवा नियुक्ती केली जाते परंतु हा जो दुसरा संकेत आहे ना नियुक्ती करताना संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी राष्ट्रपती विचार विनिमय करतील हा संकेत मला वाटत नाही पाळला जातो परंतु दिले असेल तर मे बी पाळला जात असेल किंवा नसेलही पाळला जात ओके पुढे जाऊया राज्यपाल पदावर नियुक्त होणारी व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि तिने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत ओके राज्यघटनेत फक्त या दोनच पात्रता सांगितलेल्या आहेत कुठल्या कुठल्या राज्यपाल पदावरती नियुक्त होणारी व्यक्ती भारताचा नागरिक असायलाच पाहिजे आणि तिने वयाची पस्तीस वर्ष थर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एज त्यांनी कम्प्लीट केलेली असावी म्हणजे बघा जर का तुमच्या वयाची पस्तीस वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्हीही कोणत्याही राज्याचा राज्यपाल होऊ शकता फक्त तेवढं तुमचं वजन पाहिजे म्हणजे वजन म्हणजे ते वजन नाही तेवढं तुमचं पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा केंद्राकडे तेवढं वजन पाहिजे राज्यपालाची दुहेरी भूमिका असते राज्याचा घटनात्मक कार्यकारी नामधारी प्रमुख म्हणजे काय असतो राज्याचा राज्यपाल घटनात्मक नामधारी कार्यकारी प्रमुख आणि केंद्राचा राज्यातील प्रतिनिधी तर या दोन भूमिका राज्यपाल मोठ्या प्रमाणात पार पाडताना आपल्याला दिसून येतं आलं लक्षात राज्यपाल कसा निवडला जातो तर हे झालं राज्यपाल कसा निवडला जातो आता पुढे जाऊया राज्यपाल पदाच्या पात्रतेच्या अटी संसद ठरविल त्याप्रमाणे त्याला वेतन भत्ते व विशेष अधिकार दिले जातात म्हणजे ह्या याचं वेतन भत्ते कोण ठरवतं संसद पार्लमेंट ठरवते त्याच्याकडे कोणतंही लाभाचं पद नसावं म्हणजे त्याच्याकडे कोणतंही लाभाचं पद नसावं तो कोणत्याही गृहाचा सदस्य नसावा म्हणजे संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहाचा तो सदस्य नसावा त्याच्या वैयक्तिक कृतीसाठी तो पदावर असताना दोन महिन्यांची सूचना देऊन त्याच्याविरुद्ध दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते फौजदारी प्रक्रिया विरुद्धत सुरू करता येत नाही तर दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते दोन महिन्यांची सूचना देऊन ओके यानंतर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा त्याने नियुक्त व्यक्ती राज्यपालाला शपथ देते म्हणजे जो उच्च न्यायालयाचा राज्यातल्या उच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश असतो तो आणि जर का तो गैरहजर असेल तर त्याने नियुक्त केलेल्या व्यक्ती राज्यपालाला पदाची शपथ देतो लक्षात तर या काही पात्रतेच्या अटी सांगितलेल्या आहेत ओके आता पुढे जाऊया संसद त्याचं वेतनाने भत्ते ठरवत्या हो ही गोष्ट लक्षात ठेवा कारण तुम्हाला वाटेल राज्यासाठी नेमला जातो म्हटल्यावर राज्य ठरवत असेल हो तर नाही संसद ठरवते हो राज्यपालाचा कार्यकाल किती असतो पाहूया तसा तर तुम्हाला माहित आहे की राज्यपालाचा कार्यकाल पाच वर्ष असतो परंतु त्याला कोणतीही हमी देण्यात आली नाही किंवा त्याचा कार्यकाल निश्चित करण्यात आलेला नाही आहे कारण जर का सरकार बदललं आणि तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधींनी काय केलं होतं किती राज्यांचे राज्यपाल बदलले होते तसं जर का सरकार बदललं तर राज्यपाल बदलले जाऊ शकतात परंतु तसं साधारणत पाच वर्ष एखादा राज्यपाल याच्यावरती पदावरती राहतो राष्ट्रपतीची पदावर, मर्जी असेपर्यंत पदावर मर्जीबाबत न्यायालयात जाता येत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावरती राहील आणि या मर्जीबाबत तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही असा निर्णय सूर्यनारायण वर्सेस भारतीय संघराज्य एकोणीसशे ब्याऐंशीला सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे ओके पदच्युत करण्याची कारणे म्हणजे राष्ट्रपती एखाद्या राज्यपालाला कधी पदच्यूत करेल तर याची कारणे घटनेत सांगितलेली नाहीत ही गोष्ट खूप महत्वाची आहे याची कारणं घटनेत सांगितलेली नाहीत जसं की जर का तुम्हाला राष्ट्रपतीला पदच्युत करायचं असेल तर घटनाभंग या एकाच कारणासाठी राष्ट्रपतीला पदच्युत करता येतं परंतु राज्यपालाला पदच्युत करण्याचं कोणतंही कारण घटनेत सांगितलेलं नाही ओके राज्यपालाची पुनर्नियुक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात इत्यादी गोष्टी राष्ट्रपतीच करतो आता लक्षात घ्या इथं सुद्धा राष्ट्रपतीचा विवेकाधिकार नाहीये त्याला जे आदरणीय पंतप्रधान महोदय सांगतील तर त्याप्रमाणे राष्ट्रपती कार्यवाही करतो म्हणजे हे इनडायरेक्टली आहे परंतु इथं काय त्यांनी म्हटलंय की राज्यपालाची पुनर्नियुक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात त्याची नियुक्ती करणं तर हे जरी राष्ट्रपती करत असला तर तो त्याचा विवेकाधिकार नाहीये त्याला जे पंतप्रधान सांगतील तर त्याच्याप्रमाणे तो कार्यवाही करत असतो ओके हा झाला राष्ट्रपतीचा कार्यकाल आता पुढे जाऊया राज्यपालाचं घटनात्मक स्थान काय आहे ओके हे खूप महत्वाचं आहे कलम एकशे चौपन्न काय सांगते पहा राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील आणि तो स्वतः किंवा अधिकाऱ्यातर्फे त्याचा वापर करेल कलम एकशे चोपन्न आता कलम एकशे त्रेसष्ट काय सांगते राज्यपालाला सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल म्हणजे राज्यात जे मंत्रिमंडळ असतं तर ते राज्यपालाला सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी असतं असं कलम एकशे त्रेसष्ट म्हणतंय आता कलम एकशे चौसष्ट काय म्हणते पहा राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला उत्तरदायी असेल आणि आणि हा प्रत्येक मंत्री जो आहे तर तो वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असेल की जसा केंद्रातला जो मंत्री असतो तर तो वैयक्तिकरित्या राज राष्ट्रपतीला जबाबदार असतो त्या ते, त्याचप्रमाणे राज्यातला जो मंत्री असतो तर तो वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असतो ओके आलं लक्षात महत्वाची गोष्ट होती केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो परंतु राज्यपालास अशी तरतूद नाही म्हणजे जर का केंद्रीय मंत्रिमंडळाने एखादा सल्ला दिला तर तो राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो परंतु राज्याच्या मंत्रिमंडळानं राज्यपालाला जर का एखादा सल्ला दिला तर तो राज्यपालावरती बंधनकारक नसतो अशी कोणतीही तरतूद घटनेत करण्यात आलेली नाही ओके राज्यात राज्यपाल विवेकाधिकाराने काम करेल घटनेस अपेक्षित आहे राष्ट्रपती संबंधी अशी कोणतीही तरतूद नाही ओके बघा घटनेत घटनेस काय अपेक्षित आहे तर राज्यपाल हा विवेक अधिकाराने काम करेल ओके सदसद विवेक बुद्धीने काम करेल राष्ट्रपती संबंधाशी कोणतीही तरतूद नाही आहे ओके म्हणजे बघा तीनशे छप्पन्न जर का लागू करायचा असेल तर तो सर्वस्वी निर्णय कोणाचा असतो सर्वस्वी निर्णय तो राज्यपालाचा असतो मग राज्यपाल शिफारस करतो मग राष्ट्रपती इम्पोज करतात आणि लक्षात राज्यपालाच्या विवेकाधिकारावर प्रश्न उपस्थित करता येत नाही अजून थोडस राष्ट्रपतीच्या बाबतीत राज्यपाल कसा वरचं ठरतो तर राज्यपालाचा जो विवेकाधिकार आहे तर त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करता येणार नाही याशिवाय ये काही घटनात्मक विवेकाधिकार दिलेले आहेत विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणं मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवणं विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करणं तर हे काही घटनात्मक विवेकाधिकार जे आहेत तर ते महाराष्ट्राच्या राज्यपालांना याशिवाय इतर आता हे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे खास महाराष्ट्राच्या राज्यपालाला आहे परंतु इतर जे विवेकाधिकार आहेत तर ते सर्व राज्यातल्या राज्यपालांना आहेत याच्यानंतर पुढे जाऊया मुख्यमंत्र्यांची निवड विधानसभा विसर्जित करणे इत्यादी विवेकाधिकार राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालाला सुद्धा लागू असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे केंद्रात पंतप्रधानांची निवड करणं किंवा लोकसभा विसर्जित करणं तसंच राज्यात मुख्यमंत्र्यांची निवड करणं किंवा विधानसभा विसर्जित करणं तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे हे दोन महत्त्वाचे विवेकाधिकार आहेत लक्षात समजलं नेक्स्ट आता बघा राज्यपालाचे अधिकार आणि कार्य आता सर्वप्रथम पाहूया आपण त्याचे कार्यकारी अधिकार कोणते आहेत तुम्हाला माहितीच आहे की हे तीन प्रकारचे महत्त्वाचे अधिकार आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे कार्यकारी अधिकार दुसरा आहे आर्थिक अधिकार आणि तिसरा आहे कायदेविषयक अधिकार म्हणजेच एक्झिक्युटिव्ह फायनान्शियल आणि तिसरा जो आहे तर तो कायदेविषयक किंवा लेजिस्लेटिव्ह राईट्स किंवा फंक्शन्स आपण असं त्याला म्हणू शकतो आता हे जे कार्यकारी अधिकार जे आहेत तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नेमणूक ते याची मर्जी असेपर्यंतच पदावरती राहतात म्हणजे कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ओके आपण पहिला अधिकार पाहतोय कार्यकारी अधिकार राज्याचा महाधिवक्ता राज्याचा निवडणूक आयुक्त आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याची जबाबदारी राज्यपालांकडे असते परंतु राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांना तो परच्यूत करू शकत नाही ओके याच्यानंतर विद्यापीठांचे कुलगुरू यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी सुद्धा राज्यपालावरती असते आणि राज्यातल्या सर्व विद्यापीठांचा कुलपती हा राज्याचा राज्यपाल असतो हे लक्षात ठेवा ओके कुलपती हा कोण असतो विद्यापीठांचा कुलपती कोण असतो राज्यपाल असतो आणि या विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती राज्यपाल करतो राष्ट्रपती राजवटी संबंधित राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून कार्यकारी अधिकार मिळतात म्हणजे जर का राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असेल तर राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाला राज्यातील कार्यकारी अधिकार मिळतात लक्षात समजलं याच्यानंतर पुढचा अधिकार आहे आर्थिक अधिकार आणि कार्य राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्याचं घडवून आणणं ओके okay, की जसं केंद्राचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याचं घडवून कोण आणतात राष्ट्रपती आणतात तसंच राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात घडवून आणण्याचं काम राज्यपालाचं असतं राज्यपालाच्या पूर्वपरवानगीनेच अर्थविधेयक सभागृहात मांडता येतं ही महत्वाची गोष्ट आहे वित्त आयोगाची स्थापना पंचायती आणि नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतात की जसं राष्ट्रपती करतात त्याच्या अगोदर ते करू शकतात का तर त्याच्या अगोदरही कधीही करू शकतात परंतु अशी एक प्रथा आहे संकेत आहे की दर पाच वर्षाने तो आयोग नेमला जातो ओके लक्षात समजलं आता पुढे जाऊया आता कायदेविषयक अधिकार राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणं व बरखास्त करणं निवडणुकीनंतर पहिले आणि दरवर्षीचे पहिले अधिवेशनाला संबोधित करणं त्याला आपण राज्यपालाचं अभिभाषण म्हणतो सुरुवातीला मी तुम्हाला ते कलम सांगितले मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने किंवा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणं विधान परिषदेवर एक षष्टांश सदस्य नेमतो आणि विधानसभेवर एक अँग्लो इंडियन सदस्य नेमतो आता ही अँग्लो इंडियनची जी केंद्र केंद्रातली जी ही होती जी काय म्हणतो आपण त्याला जो नियम होता तर तो काढून टाकण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसला ती दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी कारण काय दिले तर आता अंग इंडियनला संसदेत पुरेसं प्रतिनिधित्व मिळत आहे आता विधान परिषदेवरती कलम एकशे एकाहत्तर एक पाचनुसार साहित्य कला विज्ञान सहकार चळवळ आणि समाजसेवा ओके कलम एकशे एकाहत्तर एक सबकलम पाचनुसार बारा सदस्य राज्यपालांना नेमता येतात किती पाच क्षेत्रातले आणि ती पाच क्षेत्र कोणती आहेत साहित्य कला विज्ञान सहकार चळवळ आणि समाजसेवा ओके बारा सदस्य या पाच क्षेत्रातली कलम एकशे एकाहत्तर पाच नुसार राज्यपाल विधानसभेवरती नेमू शकतात राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रेबद्द अपात्रतेबद्दल निवडणूक आयोगाबद्दल आयोगाबरोबर चर्चा सुद्धा राज्यपाल करू शकतात राज्य विधिमंडळाच्या विधेयकाला मान्यता देणं मान्यता राखून ठेवणं अर्थविधेयक नसेल तर पुनर्विचारार्थ पाठवणं आणि राष्ट्रपतींच्या विचारार्थ एखादं विधेयक राखून ठेवण्याचं जे कार्य आहे किंवा जो अधिकार आहे तर तो, तो सुद्धा कायद्याविषयक अधिकारात राज्यपालांच्या मोडतो जर का कोणतंही गृह सत्रात नसेल किंवा एखादं गृह सत्रात नसेल तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात आणि तो कधीही मागे घेऊ शकतात आणि या आधारेशाचा कालावधी असतो तर तो जास्तीत जास्त सहा महिने सहा दिवस एवढा असतो की जसा संसदेचा असतो लक्षात तर हे कायदेविषयक अधिकार तर आपण आता पाहिलेले आहेत आता आपण पुढे जाऊया आता न्यायिक अधिकार कोणते कोणते आहेत तर ते पाहूया बघा आता न्यायिक अधिकार याच्यामध्ये शिक्षेमध्ये सूट सवलत किंवा माफी स्थगिती किंवा स्वरूप बदलू शकतो राज्यपाल देहदंडाची शिक्षा स्थगित किंवा प्रलंबित ठेवू शकतो परंतु तो माफ करू शकत नाही हा माफ करण्याचा अधिकार फक्त भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे ओके उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालांबरोबर विचारविनिमय करतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाशी आणि राज्य लोकसेवा आयोगाशी चर्चा करून तो राज्यातील न्यायिक सेवामध्ये लोकांची नियुक्ती करू शकतो तर हे झाले राज्यपालाचे न्यायिक किंवा ज्युडिशियल फंक्शन्स किंवा राईट्स लक्षात पुढे जाऊया तर हा अशा पद्धतीनं मी राज्यपालाबद्दल तुम्हाला परीक्षाभिम परिपूर्ण माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे जर का तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील नवी सर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय वीजेस ई स्टडीचा युट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केला नसेल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दिले तेही प्रेस करा याच्यानंतर टेलिग्राम चॅनल ॲट द रेट वी एस ई स्टडी हा टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामला सर्च करा आणि तो चॅनल जॉईन करा याशिवाय फेसबुक ॲट द रेट वीजीएस ई स्टडी डबल वन हा आपला फेसबुक पेजचा आयडिया आहे फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाग्राम ॲट द रेट विजेस ई स्टडी हा आपल्या इंस्टाग्रामचं प्रोफाईल आहे इंस्टाग्रामचं हँडल आहे तर इंस्टाग्रामला ही फॉलो करा तर हा राज्यपालासंबंधीचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच